अभिवादन करून दोनच शब्द बोलायचा प्रयत्न करते. आज आपल्या ओबीसी आंदोलनासाठी जे माधव आणि भगिनी उपस्थित राहिले त्यांना मी पहिला स्वागत करते आणि त्यांचे खरोखरच आभार मानते की आज मोठ्या प्रमाणात आपण इथे जमलेला आहात आणि आपले विषय मांडत आहात. मी फक्त दोन तीनच विषय मुद्द्याचे सांगते की आपल्या जी मागणी आहे आपली की मराठ्यांना कुंभी प्रमाणपत्र देऊ नये आणि त्यांना आपल्यामध्ये घेऊ नये. पण मूळ मुद्दा इथे आहे की मराठे हे मागासले आहेतच का? आतापर्यंत महाराष्ट्र शासनाने 9 वर्ष आयोग नेमले की त्या 9 आयोगांनी त्यांचं मागासलेपण सिद्ध करावं, पण 9 आयोगांनी ह्यांचं मागासलेपण सिद्ध केलं नसल्यामुळे ह्यांनी ही पळवाट काढलेली आहे की आम्ही कुणबीमध्ये जाऊ आणि आम्ही कुणबीमधून ओबीसी प्रमाणपत्र मिळवू आणि आम्हाला आरक्षण मिळून घेऊ. खरं तर मराठे हे कुठल्याच प्रकारे मागास नाही आहेत. त्यांच्याकडे साखर कारखाना आहेत, शिक्षण संस्था आहेत, त्यांच्या सरकारी नोकऱ्या आहेत, त्यांच्याकडे गाडी घोड्या सगळं काही त्यांच्याकडे असताना ते मागास कुठल्या प्रकारात बसतात हे त्यांनी सिद्ध होत करून दाखवावं आणि आरक्षण मागावं अशी आमची भूमिका राहील. दुसरी गोष्ट अशी की आपला पालघर मध्ये 10% आरक्षण जे सवर्णांसाठी घेतलेलं आहे आणि ते त्या आरक्षणासाठी कुणीही मागणी केली नाही की सवर्णाने 10% आरक्षण हे केंद्राने दिलं, महाराष्ट्र शासनाने लागू केलं. मला आदिवासी बांधवांना हे म्हणायचं आहे की तुम्ही आम्ही स्थानिक लोक म्हणतो आदिवासी आणि हे ओबीसी म्हणून, पण ह्या भांडणामध्ये 2019 मध्ये बाहेरचे लोक येऊन नोकऱ्या पटकावतात ते कुठल्या 10% EWS आरक्षण मधून. तर हे माझ्या मराठ्यांना एक विनंती असेल का, तुम्ही मागास आहात तर तुम्ही ह्या EWS मधलं 10% तुम्ही 90% घ्या, आमच्या बाबत राहील जाणार नाही. तुम्ही आमच्यावर घाला का घालता? आम्हाला आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध करत नाहीये, आम्ही आमचं मागतोय, आम्हाला आमचं मिळालं पाहिजे म्हणून आम्ही मागतो आहे, म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, आमचं आम्हाला मिळावं. आणि ही जी चाललं आहे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये आणि आपल्या ओबीसी समाजामध्ये जे भांडणं लावायचं किंवा वाद निर्माण करायचं जी कारस्थानं आहेत ती बंद करावी अशी मी सर्व सरकार आपल्या वतीने सरकारला विनंती करते. आपलं तर सगळ्यात महत्वाचं आणखी की मराठ्यांचा जो ओबीसी मध्ये घुसखोरीचा जो प्रयत्न आहे, तर आपण ओबीसी लोकांनी आपल्याला स्कॉलरशिप जी मिळते ती सारथी मधून न घेता आपल्यासाठी जी संस्था निर्माण केलेली आहे महाज्योती या संस्थेमधूनच आपण घ्यावं. काय झालंय की त्या संस्थेमधून सारथीमधून कुणबी मराठा कुणबी ह्याला लागू होत, मग त्यासाठी काय अशी अडचण काढली आहे की एक बळवट काढलेली आहे की आम्ही पण कुणबी आहोत, आम्ही मराठा कुणबी म्हणजे ओबीसी आहोत म्हणून कुठेतरी आपला आधार घ्यायचा आणि आपल्या आधारावर त्यांना ते कुणबी पाहिजे असतं. म्हणून प्रत्येक ओबीसी बांधवाने भले नाही मिळाली तरी चालेल, पण आमची जी हक्काची महाज्योती मधून आम्हाला जी मिळते आहे स्कॉलरशिप मिळते आहे तिथूनच घ्यायचं आहे. कोणीही बांधवांनी ओबीसी बांधवांनी सारथी मधून अर्ज करू नये. सारथी मध्ये काय आहे पुन्हा कि मराठ्यांना खूप सारे पैसे देतात, आपल्याला जेव्हा मराठ्यांना जेव्हा 500 रुपये मिळतात ना तेव्हा आपल्याला जमजम 100 रुपये मिळतात, त्यामुळे अजिबात त्या संस्थेकडे गेले नाही पाहिजे. तिसरा एक पॉइंट आहे की पैसा भरती. तर आदिवासी बांधव जे आमचे आहेत त्यांना विनंती असेल की आम्ही तुमच्या कुठल्याही हक्कावर किंवा तुमच्या अधिकारांवर आम्ही गदा आणण्याचा प्रयत्न करत नाही. यापूर्वी आपण गुन्हा गोविंदाने नादत होतो, तुम्हाला होतं, आम्हाला होतं, आपलं सगळं व्यवस्थित चाललं होतं, मग आताच का अशी वेळ आली की तुमची आमचे हे वाद कुठल्या तरी माध्यमातून पेटवले गेलेले आहेत, तर ते हे वाद मिटवले पाहिजे. आणि आणखी एक मुद्दा होता की ओबीसी जनगणना, सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो ओबीसी जनगणना. जनगणना करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, पण केंद्र सरकार करत नाहीये, केंद्र सरकार करत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे की देशामध्ये बिहार हे असं एक राज्य आहे की त्यांनी त्यांची जनगणना केलेली आहे. तर जर केंद्र सरकार करत नसेल तर महाराष्ट्र शासनाने जो निर्णय घेतलेला आहे की जातीनिहाय जनगणना केली पाहिजे, तर आपण तीही मागणी करायला पाहिजे की जातीनिहाय जनगणना करा, नाही तुम्ही पैसातून द्या आम्हाला तर मग लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला पालघरमध्ये आरक्षण द्या, ही मागणी मुख्य मागणी लागली पाहिजे. नाही तुम्हाला जमत तर आम्हाला जिल्ह्यापुरतं तरी करा. आणि आम्हाला तुम्ही जे 13 जिल्हे महाराष्ट्रातले ठरवले आहेत जे पैसा बाधित आहेत त्या पैसा बाधीमध्ये 3 जिल्हे असे आहेत का तिथे कुणबी किंवा ओबीसी नाही आहेत, पण हा पालघर जिल्ह्यामध्ये हे सगळे ओबीसीच आहेत की मग त्यांना कुठे सांभाळून घेणार? ओबीसीचं आरक्षण 3 जिल्ह्यामध्ये नाही. आपला हा लढा मोठा आहे, पैसाचा लढा मोठा आहे, त्यामुळे त्यात आपल्याला जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर लढावं लागणार आहे. त्यामध्ये
महाराष्ट्रातले 13 जिल्ह्यांचा आपण एक फोरम बनवलं पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आपण लढा लढला पाहिजे. माझा टाइम संपलेला आहे, एक दोन मिनिटे मी बोलणार होते पण आता राहू दे. सगळ्यांना जय योगीचे धन्यवाद.